अनंत टीप्या रिफ्रेश व्हा। शासनाच्या नियमाप्रमाणे समग्र शिक्षा अंतर्गत शासन व जिल्हा परिषद शाळांना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी वितरित केले जातात। या पुस्तकांची मागणी त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक ऑनलाइन पद्धतीने करतात, पण ती मागणी करताना ती मागणी आदल्या वर्षीच्या पटसंख्येनुसार केली जाते, डायूडायस प्रमाणे केली जाते। आता काही वेळेला काय होतं की ज्या वेळेला प्रत्यक्ष शाळा सुरू होतात त्यावेळेला पटसंख्या वाढण्याची शक्यता असते, पण पुस्तकं जी येतात ती मात्र त्या मागणीनुसारच येतात। आणि त्याच्यानंतर एक पंधरवडा असतो तो पटसंख्या म्हणजे नवीन प्रवेश वगैरे त्याप्रमाणे होत असतात आणि त्याच्याप्रमाणे पुन्हा तिची मागणी नोंदवली जाते। आता काय झालंय की मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश असे दोन प्रकार झालेले आहेत। सेमी इंग्लिशकडे मुलांचा जास्त कल आहे, त्यामुळे सेमी इंग्लिशची मागणी ज्या मोठ्या प्रमाणात येते नेमकं यावेळी हेच झालं। आता काल ज्या ठिकाणी उदाहरणार्थ सांगतो, कसूरकर शाळेमध्ये उद्धव बाळासाहेब शिवसेने ठाकरे शिवसेनेच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी जाऊन पुस्तकांचं वाटप केलं। आता हे वाटप करीत असताना पुस्तक वह्या शाळा साहित्य मुलांना देण्यामध्ये गैर काही नाही, निश्चितपणे द्या, त्याचे युनिफॉर्म्स असतील किंवा काय असतील, पण ते देताना त्याची कारण मात्र अशा पद्धतीने सांगून लोकांची दिशाभूल करू नये असं माझं म्हणणं आहे। ज्या शाळेचं मी उदाहरण देतोय कोल्हापूर हायस्कूलमध्ये, त्या ठिकाणी जेव्हा मागणी नोंदवली फेब्रुवारी 2023 मध्ये, त्यावेळेला शाळेची पटसंख्या 267 होती, म्हणजे 5वी ते 8वी ह्या वर्गांची पटसंख्या 267 होती। आणि प्रत्यक्ष पटसंख्या जेव्हा मुलं साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जेव्हा नोंदणी झाली तेव्हा ती होती 311, म्हणजे जवळजवळ 40-42 विद्यार्थ्यांचा पटसंख्येमध्ये फरक झाला। तसंच सेमी इंग्लिशची मुलं जास्त वाढली, त्यामुळे त्या मागणीमध्ये 5वी ते 8वी आपल्याला 7वीपर्यंत पाहिजे, 5वी ते 7वी ठीक आहे, 5वी ते 7वीपर्यंत हा जो फरक पडला त्याची मागणी मुख्याध्यापकांनी रीतसर नोंदवलेली आहे। परंतु तरी देखील मुलं पुस्तकाविना राहिलेली नाहीत। आता नवीन जी पुस्तकं आली ती कंपोजिट पुस्तकं, म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये वयांची पानं पण आहेत, अशी पुस्तकं कमी झाली, पण गेल्या वर्षी जी पुस्तकं संस्थेकडे होती त्यांनी ती पुस्तकं दिली। त्याच्यामुळे कुठल्याही पालकाची किंवा कुठल्याही विद्यार्थ्याची पुस्तकं मिळाली नाहीत किंवा त्याच्या शिक्षणावर परिणाम झाला अशा पद्धतीची कुठलीही तक्रार नाही, मी चौकशी केलेली आहे, ही एक गोष्ट झाली। दुसरी गोष्ट, त्यांनी औषधं नाही अशा प्रकारची एक बातमी टाकली आहे, तक्रार केलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 12 रुग्णालय आहे, त्यापैकी एक जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हे नुकतंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे संलग्न करण्यात आलेलं आहे। एक जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी कणकवली प्रत्येकी 100 खाटा, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा वेंगुर्ला प्रत्येकी 50 खाटा, 30 खाटांची 6 ग्रामीण रुग्णालय दोडामार कुडाळ देवगड मालवण वैभववाडी पेंडुरकट्टा याप्रमाणे कार्यरत आहे। या सर्व म्हणजे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक रुग्णालयाचा गेल्याच आठवड्यात दीपक बाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतः मी भेट आमच्या कार्यकर्त्यांसोबत भेट घेतली, ज्या ठिकाणी काही औषधं कमी होती किंवा आमच्या कॅम्पसाठी जी कमी पडणार होती त्यांना त्यांच्याकडे असणारी औषधं योग्य पद्धतीने त्यांच्याकडे होती आज देखील आहे। त्याच्यानंतर आपल्या DHO म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे देखील मी तेव्हाच चौकशी केली होती, त्यांनी सांगितलं औषधांची काळजी करू नका, फक्त तुमच्या कॅम्पसाठी जी काय स्पेशल औषधं लागतील जी उपलब्ध आमच्याकडे होणार नाही त्यांचा तुम्ही पुरवठा करू शकता, त्याप्रमाणे आम्ही कॅम्पच्या वेळेला औषधं दिलेली होती। आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला 5,000 रुपये तातडीची जर त्यांना लागली तर 5,000 रुपये त्यांना लोकल परचेस करण्यासाठी त्यांना मुभा दिलेली आहे, तशा पद्धतीचे आदेश देखील निर्गमित झालेलेच आहेत याच्यापूर्वी, त्यामुळे औषधांचा तुटवडा आहे ही चुकीची गोष्ट आहे। तुम्हाला औषधं वाटायची असेल जरूर वाटा, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण अशा पद्धतीचं त्याला पुस्ती जोडून असे कार्यक्रम करू नयेत अशी माझी इच्छा आहे। वारंवार कुठलंही काही झालं तरी दीपकबाईंना त्याच्यामध्ये हे करा, दीपकबाईंसारख्या माणसाने जिल्ह्यामध्ये
आता सावंतवाडी म्हणा किंवा मतदारसंघातली जी हे आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्सची कमतरता निश्चित आहे किंवा स्टाफची देखील कमी आहे, त्याची कारणं आणखी आहेत। म्हणजे काय होतं की ज्या जे निकष आहेत शासनाचे त्या निकषाप्रमाणे बऱ्याच वेळेला रुग्णसंख्या होत नाही, त्याच्यामुळे ती पदं थोडीशी भरण्यामध्ये दिरंगाई होते, ही वस्तुस्थिती आहे। तर ते सुद्धा होऊ नये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन, लोकसंख्या विस्कळीत आहे हे विचारात घेऊन ती करावं म्हणून स्पेशल विनंती देखील आम्ही दीपक बाईंच्या माध्यमातून शासनाला मागच्या आठवड्यातच केले। जेव्हा मी फिरलो तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली होती, तेव्हा मी हे सांगितलं बाबा इथे कमी का होत आहे, तर अशी अशी गोष्ट आहे। म्हणून कालच मी आमचे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन त्यांच्याकडनं मी काल, म्हणजे हे मी काय आता आज पत्रकार परिषद म्हणून घेतलेलं नाही, हे योगायोगाने माझ्याकडे काल ऑलरेडी आलेलं आहे की इतकी पदं कमी आहेत आणि ते बरे कमी असण्याची कारणं देखील त्यांनी दिली। तर अशा पद्धतीने अशा प्रकारच्या टीका आम्ही ऐकून घेणार नाही। काय होतं मागच्याच आठवड्यात ते एकदा ते म्हणाले की आता सुबत्त आले म्हणून बॅनर्स दिसत आहेत, हे दिसत आहेत। सुबत्त तेव्हा पण होती केसरकरांची, सुबत्त नाही असं कधीच नाही। जेव्हा ते आमदारकीला उभे राहिले होते तेव्हा काय होतं, तेव्हाही सुबत्त होते आणि या सुबत्तेचे भागीदार कोण आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं ना। ती सुबत्त त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली नाही, लोकांच्यापर्यंत पोहोचवली नाही, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। सुबत्ता नव्हती असं कधीही नव्हतं आणि त्यांनी कधी अशा गोष्टींची वाट देखील बघितली नाही। त्यांना पिढी जात तो त्यांच्यातला गुण आहे केसरकर कंपनी केसरकर फॅमिलीचा की ते दानधर्म करतात, चांगली कामं करतात, आपल्या खिशातनं देखील पैसे करतात। हे सगळ्या सावंतवाडी संस्थांमधल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना हे ज्ञात आहे, त्यामुळे अशा प्रकारची टीका त्यांनी करू नये आणि केली तर आम्ही ऐकू नये घेणार। आता याच्यामध्ये थोडंसं टेक्निकल गोष्टी होत्या त्याच्यासाठी मी एक नोट तयार केली आहे ती मी घेतली शिक्षणाच्या संदर्भातले, पुस्तकं वाटपाच्या संदर्भातल्या। मिलाग्रीज हायस्कूलने सुद्धा मिलाग्री हायस्कूलमध्ये देखील असा प्रकार झाला थोडा। आणखी एक गोष्ट आहे, त्यांनी 22 शाळांमध्ये पुस्तकांचा तुटवडा म्हणलेला आहे। कुठली 22 शाळांची यादी द्या ना, माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी यादी द्यावी। कुठल्याही शाळेमध्ये पुस्तकांचा तुटवडा नाही किंवा कुठल्याही पालकांची तुमच्याकडे तक्रार आली असंही नाही। आता काय झालंय थोडंसं की पुस्तकं वाटेत आहेत, कोल्हापूरमधून पुस्तकं येत असताना कोल्हापूरमध्ये थांबलेली आहेत पावसामुळे, आज उद्या येतील का? म्हणाले की तिमाही परीक्षा जवळ आली आणि नाही मुलांना मागवून आली तरी पुस्तकं दिलेली आहेत। मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं, कौसुलकर शाळेमध्ये पुस्तकं जुनी पुस्तकं दिली, जुनी म्हणजे सिलेबस बदललेला नाही, अभ्यासक्रम तोच आहे, फक्त आता ती पानं मिळणार नाहीत पण ती सुद्धा मिळतील। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।